के कुख्यात शेख नदीम उर्फ राजा गोल्डन को दो पिस्तौल और रिवॉल्वर के साथ पुलिस ने गिरफ्तार किया है। इस बरामदी के साथ ही नदीम हथियार तस्करी के बड़े गिरोह से जुड़े होने की आशंका जताई गई है। पुलिस आगे की जांच में जुटी है। संदीपन पीली स्कूल ताजबाग के पास रहने वाले 23 वर्षीय नदीम को पहले भी हथियार के साथ पकड़ा गया था। वह मादक पदार्थ की तस्करी में भी लिप्त है। वह ताजबाग परिसर में गोल्डन के नाम से चर्चित है। पुलिस को संदिग्ध अवस्था में मिला, पुलिस को देखकर भागने लगा। पीछा करने उसे पकड़ने पर पिस्तौल मिली। पुलिस ने उसके घर पर दबिश दी, वहां भी एक पिस्तौल तथा रिवॉल्वर मिली। दो पिस्तौल और एक रिवॉल्वर मिलने से पुलिस हरकत में आ गई। नदीम काफी समय से हथियारों की तस्करी में लिप्त है। सब्जी विक्रेता विनोद ढोबले की हत्या में इस्तेमाल कट्टे और कारतूस को उसने ही 5 माह पहले 35,000 रुपए में सूत्रधार शेख शाकिर उर्फ छोटू को बेचा था। शाकिर ने अपराधी सैयद इमरान की मदद से 6 लाख रुपए के विवाद में 18 नवम्बर की दोपहर विनोद की गोली मारकर हत्या की। हत्या के बाद से शाकिर पुलिस को गुमराह कर रहा था। वह विनोद के पास ही देसी कट्टा होना बता रहा था। नदीम का कहना है कि उसने हथियार काफी समय पहले इलाहाबाद से लाए थे, एक कट्टा शाकिर को बेचा। बरामद पिस्तौल और रिवॉल्वर काफी समय से उसके पास रखे थे। वह किसी योजना के तहत हथियार खरीदने से इनकार कर रहे हैं। नदीम से कारतूस बरामद नहीं हुए हैं, वह कारतूस होने से इनकार कर रहा है। इससे उसकी सच्चाई छुपाने की आशंका व्यक्त की जा रही है। नदीम द्वारा शहर में कई लोगों को हथियार की बिक्री किए जाने का पता चला है। उसे पूछताछ के लिए 24 नवंबर तक हिरासत में लिया गया है। यह कार्रवाई DCP डॉक्टर अक्षय शिंदे, ACP विजय मराठे के मार्गदर्शन में PI सत्यवान माने, API RA बस्तवाड़े आदि ने की है। अपने कडे 18 तारखेला एक मर्डरचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये आपण सदर गुन्हे फायरिंग केलेला शेख शाकिर हा आरोपी आपण पकडलेला होता आणि त्याने जे गुन्ह्यात वेपन वापरलेलं होतं हथियार पिस्टल ते आपण रिकवर केलं। त्यानंतर तपासामध्ये ते पिस्टल त्याने कोणाकडून विकत घेतलं याबाबत कसून शोध केला, तपास केला असता तपासामध्ये असं आपल्याला निष्पन्न झालं की नदीम शेख उर्फ गोल्डन राजा राहणारा ताजबाग मधलाचा आहे, त्याच्याकडून ते जेने पिस्टल विकत घेतलं असल्याबाबतची माहिती सांगितली। त्या तपासात आम्ही त्या गोल्डन राजा नदीम शेख उर्फ गोल्डन राजा याचा शोध घेतला। शोध घेतल्यानंतर तो शोध घेताना मिळून आला त्यावर त्याच्याकडे एक आम्हाला कमरेला लावलेलं एक पिस्टल मिळालं, देशी पिस्टल मिळालं। त्याच्यानंतर त्याच्याकडे कसून शोध घेतला असता, चौकशी केली असता त्याच्या घरात एक पिस्टल मिळालं। त्याप्रमाणे आपण परवाच्या दिवशी त्याला 3/25 त्याच्याविरुद्ध आर्म्यात प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल करून त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याचा PCR घेतला होता। PCR मध्ये पोलीस कस्टडीत असताना त्यांना आज एका गुन्ह्याची कबुली दिली आणि अजून एक त्याच्याकडे असलेला DC रिव्हॉल्वर त्यानं त्यात लपून ठेवलं असल्याबाबत सांगितलं, ते त्याच्याकडून जप्त केलं। अशा प्रकारे आम्ही शेख नदीम गोल्डन राजा याच्याकडून 3 पिस्टल देशी पिस्टल एक रिव्हॉल्वर जप्त केलेला आहे। तो आता PCR मध्ये आहे। अजूनही त्यानं ते कशासाठी आणलं होतं आणि तो पूर्ण कोणाला भेटणार होता किंवा अजून काही विकलेला आहे याबाबतचा तपास चालू आहे। त्याच्यावर तो गुन्हा दाखल केलेला आहे, पुढची कारवाई करत आहोत। त्या मर्डरमध्ये मृतक याच्याकडे आरोपीचे पैसे उसनवार घेतलेले पैसे ते बाकी होते आणि मृतक तो पैसे देत नव्हता म्हणून त्यानं ते शेवटचं टोकाचं पाऊल उचललेलं असल्या आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। कारण हा जो आरोपी आहे तो आलुप्याचा होलसेलर आहे आणि तो रिटेलर होतो, त्याच्याकडून माल घेऊन जात होता। तरी सुद्धा अजून याच्या पाठीमागे दुसरी काही पार्श्वभूमी आहे का त्याबाबत आमचा अजूनही तपास चालू आहे। ते आरोपी कस्टडीत आहेत, मर्डर केलेले दोन्ही आरोपी, आणि त्या दोन्ही गुन्ह्याचा आम्ही एकत्रित तपास करत आहोत।